आज आपण मॅथ 2 च्या लेक्चरला सुरुवात करतोय. आज आपलं पहिलं लेक्चर आहे आणि चॅप्टरचं नाव आहे सिमिलॅरिटी. तर डायरेक्टली आपण सुरुवात करूया. सर्वात पहिल्यांदा आपण एक सगळ्यात सोपी प्रॉपर्टी पाहूया, ज्याला म्हणतात रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. अतिशय सोपी प्रॉपर्टी आणि यानेच तुमच्या चॅप्टरची सुरुवात होते. एखादी तुमच्या मनाने एक डायग्राम काढा ट्रायंगलची, मी काढतोय तशी असावी असं काही नाही, मात्र त्या ट्रायंगलला एक परपेंडिक्युलर हाईट दाखवा. त्या परपेंडिक्युलर हाईटला नाव द्या एडी. आणखीन एक त्याच पद्धतीचा ट्रायंगल काढा, हवा तसा, त्यालाही नाव द्या, त्याचीही एक परपेंडिक्युलर हाईट दाखवा. अशा पद्धतीने आता तुम्हाला माहिती आहे हा पहिला ट्रायंगल आहे. पहिला ट्रायंगल आहे म्हटल्यावर त्याचा हा बेस, बेसला आपण नाव देऊया बी वन, हाईटला नाव देऊया एच वन, हा दुसऱ्या ट्रायंगलचा बेस बी टू आणि हाईटला नाव देऊया आपण एच टू. आता हे दोन्ही पण ट्रायंगलचा जो काही एरिया आहे त्याचा आपल्याला काय फाइंड आउट करायचा आहे, रेशो. म्हणून सुरुवात करूया. तुम्हाला माहिती आहे एरिया ट्रायंगल एबीसी इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बोला, इट मीन्स दॅट हाफ इंटू बेसचं नाव सांगा बीसी, हाईटचं नाव सांगा एडी. इट मीन्स दॅट हाफ इंटू बी वन इंटू एच वन हा कोणाचा एरिया आला, एरिया ट्रायंगल एबीसी. लेट अस कन्सिडर इट एज इक्वेशन नंबर फर्स्ट. पहिल्या ट्रायंगलचा एरिया हाफ बी वन एच वन. आता पलीकडच्या ट्रायंगल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर बोला त्या ट्रायंगलचं नाव आहे एरिया ट्रायंगल पी क्यू आर. त्याच्या एरियाचा फॉर्म्युला ही तोच, हाफ इंटू बेस इंटू हाईट इज इक्वल टू हाफ इंटू, बोला बेसचं नाव काय आहे क्यू आर, मल्टीप्लाय बाय हाईटचं काय नाव आहे पी एस, म्हणजेच बोला हाफ इंटू बी टू इंटू एच टू. हा कोणाचा एरिया आला बोला, एबीसीचा, सॉरी पी क्यू आरचा. आता सध्या तुमच्या समोर पहिल्या ट्रायंगलचा एरिया हाफ बी वन एच वन, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काय आलेला आहे बोला हाफ बी टू एच टू. याचाच अर्थ याला इक्वेशन नंबर टू लिहूया. म्हणून लिहूया फ्रॉम इक्वेशन वन एंड टू. बोला जर आपण या दोघांचा रेशो घेतला एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन बोला पटपट एरिया ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ इंटू बी वन इंटू एच वन डिवाइडेड बाय, दुसरा एरिया काय आला बोला आपला हाफ इंटू बी टू इंटू एच टू, हाफला हाफ कॅन्सल होणार, जे काय शिल्लक राहिलं ते लिहून टाका बी वन एच वन बी टू एच टू. याचाच अर्थ तुम्ही तुमच्या मनाने कोणतेही दोन ट्रायंगल घ्या. आता मी नीट ऐका काय म्हणतोय, मी असं म्हणलं का सिमिलर ट्रायंगल घ्या, अजिबात नाही. कोणतेही दोन ट्रायंगल घ्या त्याचा रेशो, त्याच्या एरियाचा रेशो बी वन एच वन बी टू एच टू अशाच फॉर्म मध्ये असतो. म्हणून मी इथे एबीसी पी क्यू आर लिहिण्याऐवजी कोणतेही दोन ट्रायंगल, म्हणून ट्रायंगल वन आणि ट्रायंगल टू अशी नाव दिलेली आहे. लक्षात येत आहे? आता अनेकदा असं होऊ शकतं, कंडिशन नंबर फर्स्ट, इफ बोथ ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस. तुम्हाला मी इमेजिनरी डायग्राम दाखवतो, हे बघा हा एक ट्रायंगल आहे, याला नाव आपण देऊया पी क्यू आर, याचा बेस कोणता आहे बोला क्यू आर, गुड, याला बी नाव देऊ, हाईटला एच नाव देऊ. दुसऱ्या साईडला आपण दुसरा एक ट्रायंगल काढू,
हा बघ दुसरा एक ट्रायंगल काढला, नीट बघा पलीकडच्या ट्रायंगलचं नाव आहे एस आर क्यू. आता लक्ष द्या, पी क्यू आर आणि एस आर क्यू या दोघांचाही बेस सेमच आहे. कोणता? क्यू आर. म्हणून आपण कंडिशन घेतोय की बोथ ट्रायंगल्स हॅविंग अ कॉमन बेस, इट मीन्स दॅट बी वन इज इक्वल टू बी टू. जर बी वन आणि बी टू हे दोन्ही बेस सेम असतील तर असे ट्रायंगल्स असतील तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, आता नीट बघा, बी वन आणि बी टू जर सेम झाले तर बी वन ला बी टू काय होणार? कॅन्सल. शिल्लक काय राहणार बोला? एच वन अपॉन एच टू. संपली पहिली कंडिशन. बेस सेम असेल तर रेशो हाईट एवढा असतो. कंडिशन नंबर टू, इफ बोथ ट्रायंगल्स हॅव इक्वल बेस, सॉरी इक्वल हाईट. समजा दोन्ही ट्रायंगलची हाईटच इक्वल आहे, ती पण डायग्राम मी काढून दाखवतो. लक्ष द्या, समजा मी हा एक ट्रायंगल काढला, नाव द्या पी क्यू आर, याची हाईट एच म्हणूया, आणि दुसरा एक ट्रायंगल काढला याला नाव देऊया पी क्यू एस. तुम्ही नीट बघा, पहिल्या ट्रायंगलचा बेस छोटा आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस मोठा आहे, मात्र दोन्ही ट्रायंगलची हाईट काय आहे? सेम असंही गणित असू शकतं. याचाच अर्थ जर दोघांची हाईट सेम असेल तर अशा वेळी एरिया ट्रायंगल वन इज टू एरिया ट्रायंगल टू चा रेशो, हाईट ला हाईट कॅन्सल होईल, रेशो पुन्हा एवढा राहील, बेस एवढा. लक्षात ठेवायला कंडिशन अतिशय सोप आहे, पटपट बोला, बेस सेम असेल तर रेशो हाईट एवढा. व्हेरी गुड, हाईट सेम असेल तर रेशो बेस एवढा. आणि आता लास्ट कंडिशन, कंडिशन नंबर थर्ड, इफ बोथ ट्रायंगल्स हॅव कॉमन बेस अँड इक्वल हाईट. जर दोन्ही ट्रायंगलचा बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे, असं जर असेल तर तुम्हीच मला सांगा, बेसला बेस कॅन्सल, हाईटला हाईट कॅन्सल, काय शिल्लक नाही राहणार? म्हणजे शिल्लक काय राहील? वन लिहिलं म्हणजे त्यांचा रेशो वन असेल. सोप्या भाषेत हा डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल टू पलीकडे गेल्यावर मल्टीप्लाय होईल, इट मीन्स दॅट बोथ द ट्रायंगल्स हॅविंग सेम एरिया. लक्षात येतंय? मला सांगा, मी सोप्या भाषेत आता काय शिकवलं? कोणतेही दोन ट्रायंगल घ्या, त्यांच्या एरियाचा रेशो बी वन एच वन बी टू एच टू असतो, बेस सेम असेल तर रेशो हाईट एवढा. आता उलट बोला, हाईट सेम असेल तर रेशो बेस एवढा, आणि दोन्ही सेम असेल तर त्यांचा रेशो वन असतो. आता आपण प्रॉपर्टी पाहिली, आता प्रॉपर्टीवर आधारित एक्झाम्पल पाहूया. लिहून घ्या, प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 ला आता आपण सुरुवात करतोय. ही छोटी छोटी गणित जरा पटपट पाहून घेऊया. बोलताना मी जे काय एक्सप्लेन करतोय त्या शब्दांवर जरा बारकाईने लक्ष द्या. इथे हे एक्झाम्पल दिलेलं आहे, ते म्हणतात एका ट्रायंगलचा बेस 9 आणि हाईट 5 आहे, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आणि हाईट 6 आहे. ठीक आहे, आन्सरला सुरुवात करूया. फॉर ट्रायंगल 1 बी वन इज इक्वल टू 9, एच वन इज इक्वल टू 5. फॉर ट्रायंगल 2 बी टू इज इक्वल टू 10, एच टू इज इक्वल टू 6. लिहिलं. आता आपल्याला या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काढायचा आहे. मी तुम्हाला आता एवढ्यात फॉर्म्युला शिकवलाय, तो फॉर्म्युला मला म्हणून दाखवा. बोला, एरिया ट्रायंगल 1 अपॉन एरिया ट्रायंगल 2 इज इक्वल टू हा बी वन एच वन बी टू एच टू. लिहिलं.
कोणाला आठवतंय मगाशी मी हे शिकवलं याला काहीतरी नाव होतं रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. आवश्यकता नसते लिहिण्याची पण लिहा असू द्या. बोला बी वन एच वन 9:5 बी टू एच टू 10:6 9:5 डायरेक्ट डिवाइड केलं तरी चालेल. मल्टिप्लिकेशन करून नंतर डिवाइड करू आपण. 15 टेबल मध्ये दोघही असतात इथे डिवाइड करा किंवा खाली डिवाइड करा. 15 3 15 4 युअर फायनल आन्सर इज 3/4. इट मीन्स दॅट एरिया ट्रायंगल 1:2 एरिया ट्रायंगल 2 चा फायनल रेशो किती आला 3:4. खाली पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 3:4. संपले एक्झाम्पल. शेजारच्या एक्झाम्पल मध्ये बघा हा 1 मार्क क्वेश्चन असतो. क्वेश्चन वाचायच्या अगोदर डायग्राम बघा लगेच लक्षात येत आहे की वर एक ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे एबीसी दुसरा एक ट्रायंगल आहे त्याचं नाव आहे एडीबी या दोघांचा काय सेम आहे रे बाळांनो बेस. आणि मी आता शिकवलं बेस सेम असेल तर रेशो पुन्हा एवढा असतो हाईट एवढा आणि दोघांची करस्पॉन्डिंग हाईट तुम्हाला दिलेली आहे. सोपे सुरुवात करूया. म्हणून इथं लिहायचं एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए डी बी इज इक्वल टू एच वन अपॉन एच टू. ते बी वन बी टू कुठे गेलं कारण दोघांचा बेस काय आहे सेम. म्हणून इथं रिझल्ट लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग कॉमन बेस लिहिलं. टू बी कंटिन्यू. बोला पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे बी सी दुसऱ्या ट्रायंगलची हाईट आहे ए डी बी सी 4 ए डी 8 युअर फाइनल रेशियो 1:2 दॅट्स ऑल. 1 मार्क मिळाला. एरिया ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ट्रायंगल ए डी बी 1:2 तुमचं फायनल आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल. या एक्झाम्पल मध्ये जरा बारकाईने लक्ष द्या. मी एकच ट्रायंगल घेणार आहे त्या ट्रायंगलचं नाव आहे पी क्यू आर. आता नीट जर तुम्ही ह्या डायग्राम मध्ये बघितलं तर पहिल्यांदा आपण विचार करूया पी क्यू आर मध्ये क्यू आर हा बेस आहे बरोबर आहे पी एस ही हाईट आहे. आता तोच ट्रायंगल जो तुम्हाला दिसतोय पी क्यू आर हा जर आपण असा उलटा केला म्हणजे कदाचित थोड्या वेळाने ती डायग्राम तुम्हाला अशी दिसेल. हा दिलेला ट्रायंगल जर मी असा रिव्हर्स करून पाहिला तर पी आर तुमचा काय होतोय बेस क्यू टी काय होतीये हाईट. म्हणजे एकच ट्रायंगल आहे त्याला 2 वेळा बेस आणि 2 वेळा हाईट आहे असं आपण म्हणू शकतो. आपण त्या ट्रायंगलकडे कसं पाहतो त्याच्यावर त्या अवलंबून सुरुवात करूया. नीट लक्ष द्या. हे एक्झाम्पल सोडवण्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत. मला जी सोपी वाटते ती मी दाखवतो. एरिया ट्रायंगल पी क्यू आर याला आपण असं लिहू शकतो हाफ इन टू. हाफची गरज नाही आहे तशी. डायरेक्ट अजून एकदा घेऊया पी क्यू आर. थोडस इथं तुम्हाला वेगळं वाटेल की मी एकाच ट्रायंगलचं नाव दोनदा कसं काय घेतलं कारण आपण एकच ट्रायंगल 2 वेळा रीड करणार आहे. मला सांगा आपला मेन फॉर्म्युला काय बी वन एच वन अपॉन बी टू एच टू. ओके पहिल्यांदा आपण नॉर्मली वाचूया बेसचं नाव काय आहे क्यू आर मल्टिप्लायर हाईटचं नाव काय आहे पी एस. आता हा जर तुम्हाला रे दिलेला आहे तर आपण याला क्यू आर न वाचता आर क्यू लिहूया. झालं आर क्यू झाला बेस पी एस झाली हाईट. आणि जेव्हा आपण याला रिव्हर्स करतो
तेव्हा याचा बेस कोणता येणार आहे, पी आर, हाइट कोणती असणार आहे क्यूटी। मात्र हे दोन्ही पण ट्रायंगल वेगवेगळे नसून ट्रायंगल एकच आहे। एखादा ट्रायंगल तुम्ही घेतला, समजा मी तुम्हाला सांगितलं की त्याचा एरिया 100 आहे, तो ट्रायंगल मी कसाही फिरवून पाहिला तरी एरिया चेंज होणार आहे का, नाही। म्हणजे सोप्या भाषेत दोन्ही एरियाज काय आहेत, सेम। आणि एरिया सेम आहेत म्हणल्यावर त्यांचा रेशो किती असणार आहे, 1। पुढे चला, 1 इज इक्वल टू पुट द व्हॅल्यूज, आर क्यू 6, पी एस 6, पी आर 12, मल्टीप्लाय बाय क्यू टी माहित नाही, हे डिवाइड आहे, अलीकडे आल्यावर मल्टीप्लाय होईल किंवा डायरेक्ट डिवाइड केलं तरी चालेल। 6 2 2 3 शिल्लक काय राहिले बोला, 1 इज इक्वल टू 3/QT, हा डिवाइडेड बाय क्यूटी अलीकडे आल्यावर काय होणार, मल्टीप्लाय बाय क्यूटी, अलीकडे फक्त काय शिल्लक राहिलं, 3। आणि अशा पद्धतीने आपण क्यूटी ची लेंथ फाइंड आउट केलेली आहे। दोन्ही ट्रायंगल सेम असल्यामुळे रेशो 1 दाखवला, इथे डिवायडेशन केलं, हा डिवाइडेड बाय क्यूटी अधिक आल्यावर इंटू क्यूटी झाला, क्यूटी 1 चा क्यूटी 3 एज इट इज लिहून टाकलं राइट डाउन। हे आपण फोर्थ आणि फिफ्थ एक्झाम्पल पाहूया। लक्ष द्या, तुम्हाला इथे दोन ट्रायंगल दिसत आहेत, ए बी सी, याच्यामध्ये पटकन बोला बेस कोणता आहे, बी सी, हाइट कोणती आहे, ए पी। दुसरा एक ट्रायंगल आहे बी सी डी, याच्यामध्ये सुद्धा बेस कोणता आहे, बी सी, परपेंडिक्युलर हाइट त्यांनी दाखवली पाहिजे होती, ती दाखवली नाहीये। काहीतरी समजलं तुम्हाला की या दोन्ही पण ट्रायंगलचा इथपासून इथपर्यंत असलेला काय सेम आहे बोला पटकन, बेस सेम। आणि जर बेस सेम असेल तर रेशो पुन्हा एवढा असतो, हाईट एवढा। पण गणितात दिलेली एक गोष्ट बघा की वरची लाईन ए डी ही खालच्या लाईन बी सी ला पॅरल आहे, आणि तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणत्याही दोन लाईन जर पॅरल असतील तर या दोघांमधला हा डिस्टन्स काय असतो, कॉन्स्टंट, म्हणजे सेम असतो। याचाच अर्थ जेवढी ही हाईट असेल तशीच लाईन जर आपण पलीकडे ड्रॉ केली तर ती हाईट सुद्धा तेवढीच येणार आहे। अरे बापरे, म्हणजे इथं बेस पण सेम आहे आणि इथल्या दोन्ही हाईट सुद्धा सेम आहे, म्हणल्यावर यांचा रेशो किती येणार, 1। आता बघा मी लिहिताना काय एक्सप्लेन करतो, उत्तराला सुरुवात करूया। ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल बी सी डी हॅव कॉमन बेस ऑफ सेगमेंट बी सी, दोन्ही ट्रायंगलचा बेस कॉमन आहे आणि तो कोणता आहे, बी सी। बोथ ट्रायंगल्स लाईज बिटवीन पॅरलल लाईन्स, दोन्ही पण ट्रायंगल पॅरलल लाईनच्या बिटवीन आहेत, याचाच अर्थ हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर सेम, देअरफोर एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल बीसीडी, खरं तर याचा फॉर्म्युला B1H1 B2H2 असा असला पाहिजे, मात्र बेस सेम, त्याच्यामुळे बेस कॅन्सल झाले। आता मी सांगितलं की दोन पॅरलल लाईनच्या मध्ये ट्रायंगल आहेत म्हणजे त्यांच्या हाईट सुद्धा सेम झाली, म्हणून हाईट पण शब्द कॅन्सल झाला, शिल्लक काय आलं, 1:1। याचाच अर्थ तुमचं फायनल आन्सर आलं एरिया ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ट्रायंगल बीसीडी 1:1 आहे। दॅट्स ऑल, संपले। पलीकडच्या एक्झाम्पलला सुरुवात करूया, इथे तुम्हाला एकाच वेळी चार आन्सर फाइंड आउट करायला सांगितले आहे। पहिला ट्रायंगल आपण लिहून घेऊया, बोला पी क्यू बी पी बी सी, एरिया ट्रायंगल पी क्यू बी डिवाइडेड बाय एरिया ट्रायंगल पी बी सी। आता माझ्या हाताकडे लक्ष द्या,
पी क्यू बी चा बेस बी क्यू हाइट पी क्यू, पी बी सी चा बेस बी सी हाइट मात्र तीच कोणती पी क्यू। काहीतरी समजलं, दोघांची हाइट कॉमन आहे आणि जेव्हा हाइट कॉमन असते तेव्हा रेशो पुन्हा एवढा असतो बेस एवढा। याच रीजन काय लिहायचं पटकन, ट्रायंगल्स हॅविंग इक्वल हाइट, बस झालं। याचाच अर्थ बोला पी क्यू बी चा बेस, पी क्यू बी चा बेस कोणता बी क्यू, पी बी सी चा बेस कोणता बी सी। दॅट्स ऑल, संपलेलं नाही, सोपे। नेक्स्ट एक्झाम्पल बघा, एरिया ट्रायंगल पी बी सी, एरिया ट्रायंगल ए बी सी। फळ्यावर लक्ष द्या, पीबीसी तर सगळ्यांना दिसतोय, बेस आहे बी सी, हाइट आहे पी क्यू, आणि एबीसी बघा ए बी सी सापडलं का तुम्हाला? याचा काय सेम आहे, बेस सेम झालाय आता आणि हाइट मात्र वेगळी आहे। मग बेस सेम असेल तर रेशो पुन्हा एवढा असतो हाइट एवढा, याला रिझन काय लिहायचं? ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस। आता अनेक जण म्हणतील त्या बेसचं नाव लिहायचं का, लिहा कॉमन बेस बी सी, मग अशी इक्वल हाइट कोणती होती पी क्यू, असं लिहिलं तरी आणखी सोपं आहे। बोला पी बी सी ची हाइट कोणती पी क्यू, ए बी सी ची हाइट कोणती एडी। समजले? थर्ड एक्झाम्पल आता आपण सुरुवात करूया। बोला एरिया ट्रायंगल एबीसी अँड एरिया ट्रायंगल एडीसी शोधा। पडायला कुठे येते, एबीसी म्हणजे कम्प्लीट आणि एडीसी म्हणजे एवढाच, सापडलं का तुम्हाला? एडी ही हाइट सेम आलेली आहे, मग हाइट सेम रेशो बेस एवढा। Triangles having equal height ED. बोला ए बी सी चा बेस कोणता बी सी, ए डी सी चा बेस कोणता डी सी। झालंय तुम्हाला डायग्राम मध्ये पाहताना, त्या डायग्राम वरून बोट फिरवत असताना पटकन जाणवलं पाहिजे की नक्की याचा बेस सेम आहे की हाइट सेम आहे, आणि त्याच्यावरून फॉर्म्युला ठरवायचा। पुढे चला फोर्थ एक्झाम्पल, एरिया ट्रायंगल एडीसी अपॉन एरिया ट्रायंगल पीक्यूसी शोधा। पुढे एडीसी तिकडे पलीकडे, पी क्यू सी तो पण पलीकडे, तुम्ही नीट बघा या दोघांची हाइट वेगवेगळी आहे, दिसली का तुम्हाला? तसंच या दोघांचा बेस, हा जो एडीसी होता त्याचा बेस डी सी आणि पी क्यू सी चा बेस क्यू सी, याच काहीच सेम नाही। मग काहीच सेम नसलं मोठा फॉर्म्युला, बी वन एच वन बी टू एच टू लिहिला। चला व्हॅल्यूज पुट करा, ए डी सी मध्ये बेस डी सी आणि हाइट ए डी। पुढे हा डी आहे, पी क्यू सी मध्ये बेस क्यू सी मल्टीप्लाय बाय हाइट पी क्यू। समजलं? इथे मग तुम्ही रेशो एरिया जो ट्रायंगल लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं। संपले एक्झाम्पल, जर तुमच्या लक्षात आलं असेल तर लिहून टाका। शॉर्ट एक्झाम्पलला आता आपण सुरुवात करतोय, लक्ष पळ्यावर द्या। त्यांनी तुम्हाला एईचं मेजरमेंट 4 दिलेलं आहे,
डीएफचं 6 दिलेलंय आणि दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढायला हवाय. दोन मेजर दिलेत म्हणल्यावर काय ते बी1 बी2 किंवा एच1 एच2 असणार आहे हे तर लगेच लक्षात येते. आन्सरला सुरुवात करूया. एरिया ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ट्रायंगल टीबीसी शोधा पटकन हे कुठे एबीसी चा बेस बीसी हाइट ए बी बी सी चा बेस बी सी येणार आणि इकडे परपेंडिक्युलर हाइट डी एफ येणार. दोघांचा काय सेम आहे रे बाळांनो बेस. याचाच अर्थ याचा रेशो कोणा एवढा असणार आहे हाइट एवढा. ब्रॅकेट मध्ये रिझन लिहा ट्रायंगल्स हॅविंग कॉमन बेस. मला त्या कॉमन बेसचं नाव सांगा कोणता कॉमन बेस आहे बीसी बस. आता हे एक्झाम्पल तुम्ही उभं सोडवा किंवा आडवं सोडवा डझंट मॅटर. बोला पहिली जी हाईट किती एई आपण उभं सोडू जागा आहे एई अपॉन दुसऱ्याची हाईट बोला डीएफ किती आलं 4/6 फायनल आन्सर बोला 2/3 संपलेले. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ट्रायंगल बीडीसी चा रेशो 2:3 आला. दॅट्स ऑल. संपलं एक्झाम्पल. हे इथं आडवं सोडवलं असतं तरी चाललं असतं. पलीकडच्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी डीसी ची लेंथ 6 दिलेली आहे आणि संपूर्ण बीसी 15 दिलेला आहे. मग हा तर कॉमन सेन्स असावा की बीडी काढताना या दोघांचं सबट्रॅक्शन केलं पाहिजे. मग अशा वेळी स्वतःला विचारायचं बोला सगळ्यात मोठी लेंथ कोणती आहे बीसी. बीसी कसा तयार झाला बोला बीसी मध्ये दोन साईड आहेत बीडी प्लस बीसी. बीडी प्लस बीसी बिटवीन नेस लिहा बी डॅश डी डॅश सी. हे 9th क्लास मध्ये होतं तुम्हाला असलं. पुढे टोटल बीसी 15 आहे बीडी माहित नाही आणि बीसी 6 दिलेला आहे. हा प्लस 6 अलीकडे आल्यावर मायनस 6 15 मायनस 6 बीडी. सोप्या भाषेत बीडीचं मेजरमेंट 9 आलं ते गणितात लिहून टाका. बीडी इथून इथपर्यंतची लेंथ तुमची 9 आहे. सुरुवात अशी केल्यावर फर्स्ट एक्झाम्पल आपण लिहून घेऊया. बोला काय फाइंड आउट करायला होते एरिया ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ट्रायंगल एबीसी शोधा म्हणता येते. शोधा एबीडी कुठे आहे एबीडी चा बेस बीडी हाइट एपी अगदी बरोबर. एबीसी चा बघा एबीसी चा बेस बीसी हाइट मात्र सेम राहिली म्हणजेच इथे हाइट सेम आहे म्हणल्यावर रेशो पुन्हा एवढा असतो बाळांनो बेस एवढा. रिझन द्या ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाइट. हाइट तर लागलीच नाव पण लिहा एपी. थोडीशी जागा आपल्याला कमी आहे म्हणून आपण आडवच घरी सोडूया. बोला पहिल्याचा बेस बीडी अपॉन दुसऱ्या मोठ्या ट्रायंगलचा बेस एबीसीचा बेस कोणता होता बीसी. बीडी 9 बीसी 15 डिवाइड करा 3 जा 3 3 जा आणि 3 5 जा. याचाच अर्थ एरिया ट्रायंगल एबीडी इज टू एरिया ट्रायंगल एबीसी चं फायनल आन्सर आलेलं आहे 3:5. दॅट्स ऑल. हा भाग इथे संपला. एक एक्झाम्पल झालं. एक्झाम्पल नंबर सेकंड बघा आता. बोला वाचा काय लिहिलेलं आहे एरिया ट्रायंगल एबीडी अपॉन एरिया ट्रायंगल एडीसी. शोधा एबीडी एडीसी
नीट जर तुम्ही पाहिलं की हा एडीसी नावाचा ट्रायंगल जरी तुम्हाला असा तिरका दिसत असला तरी सुद्धा त्याची परपेंडिक्युलर हाइट तीच आहे. कोणती? एपी. म्हणजे याही ट्रायंगल मध्ये हाइट सेम आहे म्हणून रेशो कोणा एवढा असणार आहे? बेस एवढा. ए बी डी चा बेस बीडी, एडीसी चा बेस कोणता येणार? बीसी. बीडी 9, डीसी 6. डिवाइड करा 3 जा 3 2 जा. ज्यांच्या लक्षात आले नाही त्यांनी परत एकदा लक्ष द्या. ए बी डी चा बेस बीडी आहे, हाइट एपी आहे, बरोबर आहे. एडीसी हा ट्रायंगल तिरका आहे तरी सुद्धा त्याची परपेंडिक्युलर हाइट एपीच आहे म्हणून इथे मी हाइट सेम म्हणलेली आहे. इथे हे स्टेटमेंट खाली रिपीट होणार. बोला पटकन. ट्रायंगल्स हैविंग हा इक्वल हाइट एपी आणि म्हणून तुम्ही याचं खाली पूर्ण वाक्यात आंसर लिहून टाका. किती रेशो आला आपला? 3:2.